फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं जीवन विकास या यूट्यूब चॅनलवर. जीवन विकास हा चॅनल आपल्या समोर आपल्याला विविध आयुर्वेदिक माहिती देत असतं, विविध घरगुती उपचारांबद्दल माहिती देत असतं आणि या चॅनलद्वारे विविध व्हिडिओंद्वारे आपल्याला ही नवीन उपयुक्त माहिती देण्याचं काम आम्ही करत असतो. आपला सर्वांचा रिस्पॉन्स, आपल्या सर्वांच्या कमेंट्स या नक्कीच आम्हाला मोटिवेशन देत असतात. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सुद्धा एक महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्यासाठी शेअर होत आहे. मित्रांनो, अनेक जणांना केस गळण्याची अत्यंत मोठी समस्या भेडसावत असते, अनेक जणांना तर कमी वयामध्ये टक्कल पाडण्याचीसुद्धा समस्या भेडसावत असते. तर मित्रांनो, काय केस गळत आहेत किंवा केस गळण्याची टक्कल पाडण्याची आपल्याला जर भीती वाटत आहे, तर मित्रांनो नक्कीच तुम्ही योग्य व्हिडिओ निवडला आहे, योग्य चॅनल निवडला आहे. हा व्हिडिओ तुमच्या सर्व समस्या सोडवणार आहेत, निराकरण करणार आहेत. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला तीन गोष्टी याच्या घरगुती उपायासाठी वापरणार आहोत आणि या तीन गोष्टी आहेत. पहिली जी गोष्ट आहे ती ॲलोवेरा जेल, कोरफडीचं जे जेल आहे. कोरफड ही सर्वांना परिचयाचं आहे आणि कोरफड ही केसांच्या आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहे हे मला तरी वाटतं सांगण्याची काय आवश्यकता नाही आहे. कोरफडीमध्ये वेगवेगळे व्हिटॅमिन्स असतात, वेगवेगळे पोषक तत्व असतात जे केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असतात. तर मित्रांनो, दुसरी जी गोष्ट आपण वापरणार आहोत ती आहे आवळा पावडर. आता मित्रांनो, आवळा खाणं आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचं असतं हे आपण जाणताच, परंतु आवळ्याचा एक फायदा आहे तो केसांचं आरोग्यसुद्धा उत्तम ठेवण्याचं काम ही आवळ्यातील जी पोषक तत्वे ती करत असतात. मित्रांनो, ही आवळ्याची जी पावडर आहे किंवा आवळा हे केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, केस गळती जर थांबवायची असेल तर रात्रभर पाण्यात आवळे आपल्याला भिजत ठेवायचे आणि ती सकाळी त्या पाण्यात लिंबाचा रस जर मिसळला आणि हे जे मिश्रण आहे, हे जे पाणी आहे ते हळूवारपणे जर केसांना चोळत केस धुतले तर केसांचं गळणं शून्य होऊन जातं. आणि म्हणून मित्रांनो, या उपायामध्ये सुद्धा आपण आवळा पावडर वापरणार आहोत एक चमचा. अशा पद्धतीने आपण साधारणपणे जर एक चमचा आवळा पावडर वापरली तर त्याच्यामध्ये आपल्याला हे जे ॲलोवेरा जेल आहे ते सुद्धा एक चमचा वापरायचे. तर आपण पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये की आपण एक चमचा या पद्धतीने आपण ॲलोवेरा जेलसुद्धा वापरणार आहात. तर मित्रांनो, हे जे मिश्रण आहे त्यामध्ये आपल्याला आणखीन आपण जे नारियल तेल वापरतो ते तेल टाकायचं. तेलसुद्धा आपल्याला एक चमचा साधारणपणे आपल्याला टाकायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे या पद्धतीने आपण तीनही गोष्टी एकत्र करून यांची अशी एक पेस्ट बनवायची, जी पेस्ट आपल्याला केसांच्या मुळाशी लावता आली पाहिजे, मालिश करता आली पाहिजे. आपल्याला करायचं आहे काय तर जिथे टक्कल पडलेली आहे किंवा आपल्या केसांचं जर आरोग्य सुधारायचं असेल तर केसांच्या मुळाशी आपल्याला हे मिश्रण लावायचे. बघा, या पद्धतीने हे मिश्रण झालेलं आहे तयार. तर मित्रांनो, हे जे मिश्रण आहे हे थोडंसं जर घट्ट झालं तर त्यामध्ये थोडंसं नारियल तेल टाकायचं आणि ह्या पद्धतीनं मिश्रण तयार झालं पाहिजे. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. आणि हे मिश्रण झाल्यानंतर आपल्याला ते डोक्याला लावायचे. मित्रांनो, याच्यामध्ये आवळा पावडर असेल, व्हिटॅमिन पोषक तत्व असणारं ॲलोवेरा जेल असेल आणि नारळ तेल असेल, या तीनही गोष्टींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात, खूप मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात जी केसांच्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरत असतात. तर मित्रांनो, हे मिश्रण डोक्याला आपल्याला लावायचे, आपल्या स्कॅल्पला लावायचे आणि केसांच्या मुळाशी पोचेल असं आपल्याला लावायचे ते रात्री झोपण्यापूर्वी आणि रात्रभर आपल्याला ते तसंच ठेवायचे आणि सकाळी आपल्याला थंड पाण्याने डोकं धुवायचे. धुवून टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला 7 ते 8 दिवसामध्ये फरक जाणवायला लागेल. फरक असा जाणवायला लागेल की 2 ते 3 दिवसामध्ये तर केस गळणं तर पूर्णपणे शून्य होणार आहे, केस गळती थांबणारच आहे. परंतु ज्यांना टक्कल पडण्याची जी समस्या आहे ती टक्कल पडणार नाही, पडलेली असेल तर तिथे केस येण्याचीसुद्धा गॅरंटी हा उपाय देत असतो. म्हणून मित्रांनो, हा उपाय करा आणि केसांचं आरोग्य सुधारा, आपलं आरोग्य सुधारा. त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.